निवेदिता जी, माझे मित्र प्रशांत दामले, रावेतकर आणि दामले, माझ्या जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांना आणि भगिनींनो, अशोक सर मगाशी बोलत असताना, भाषण करत असताना मला वाटलं माझी पंचात्री झाली आहे. खरं तर तुम्ही तुमच्याबद्दल बोलायचं होतं, ते माझ्याबद्दलच बोलत राहिले. ज्या व्यक्तीला लहान असल्यापासून आपण पाहत आलो, आजपर्यंत पाहत आलो, त्या व्यक्तीने हा माझा आवडता एवढं सांगणं हे पण भरून पावलं. हा माझा आवडता. ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो, मी काय किती सिनेमे पाहिले असतील, चित्रपट पाहिले असतील, नाटकं पाहिली असतील. मला त्यांचं अजूनही नाटक आठवतं, डार्लिंग डार्लिंग. माझ्या मते एकमेव अभिनेते असावेत कदाचित त्या काळापासून मी आतापर्यंत बोलतोय, की समोर कोणीही असू देत, अशोक सराफांना फरक कधी पडला नाही. आणि त्या चित्रपटात असो किंवा नाटकात असो, स्वतःची स्वतःचा इम्पॅक्ट त्या नाटकावरती त्यांचा असायचा, चित्रपटावरती असायचा. ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. मी त्यादिवशी त्यांचं नाटक पाहायला गेलो होतो, मी व्हॅक्युम क्लिनर. मी प्रशांत रावच्या त्याशी नाटकाला 12,500 प्रयोगाला मी बोललो होती त्याशी, की मी त्या नाटकाला बसलो, अशोक रावांची एंट्री झाली. त्यांची एंट्री झाल्यावरती त्या ऑडिटोरियममधनं टाळ्यांचा कडकडाट झाला. 50-60 वर्ष स्वतःबद्दलचं कुतूहल जागृत ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. किती साली पहिलं नाटक केलं असेल मला कल्पना नाही, परंतु आज इतक्या वर्षांनी देखील अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर एखाद्या ऑडिटोरियमचा कोपरान कोपरा भरला जातो, हे काय साधी सोपी गोष्ट आहे का? खरं तर ते मी त्यांना अभिनेता म्हणूनच म्हणेन, त्यांना विनोदी अभिनेता हा शिक्का लावणंच मुळात चुकीचं आहे. विनोदी अभिनेता तर ते आहेतच, म्हणजे विनोद ही गोष्ट ही किती कठीण असते ही मी नाटकात आपण समजू शकतो, की नाटकात तुमच्या समोर ती गोष्ट विनोद करता आणि तुमचा रिस्पॉन्स येतो. पण एखादं नाटक, एखादा चित्रपट 1.5 वर्षापूर्वी करत असतात, शूटिंग करत असतात, 2 वर्षापूर्वी शूटिंग करत असतात, तेव्हा एक विनोद घडवलेला असतो जो 1.5-2 वर्षानंतर तुमच्या समोर एडिट होऊन सगळ्या गोष्टी करून प्रोसेस होऊन तो तुमच्या समोर येतो आणि 1.5-2 वर्षांनी तुम्ही हसता. त्या विनोदी विराची काय ताकद असेल विचार करा. की आत्ता मी एक विनोद केलाय, त्याच्यावरती लोक हसणार कधी, तर 1-1.5 वर्षांनी हसणार आहेत. हे काही साधी सोपं काम नाही आहे, पण मा इतकी वर्ष घालवल्यानंतर मी तशी प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाला गेलो, 12,500 प्रयोग. आज अशोक सराफांच्या मी सरांच्या कार्यक्रमाला आलो आहे इथे. इतकी वर्ष नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन सिरियल, मला असं वाटतं आता OTT प्लॅटफॉर्म फक्त राहिला आहे. पण इतकी वर्ष एक कलावंत काम करतोय. आज मी तुम्हाला सांगतो, अशोक सराफ ही जर व्यक्ती दक्षिणेमध्ये असती तर आज मुख्यमंत्री असती. चाळीस फूट कटआउटवरती तुमच्यावरती दूध टाकलं गेलं असतं. पण इकडे आपल्याकडे महाराष्ट्रात काय नाही. अच्छा, चांगलं कलावंत आहे का? बरोबर, ठीक आहे. एवढ्यावरती आपल्याकडे अटकलं जातं. पण त्याचं महत्त्व काय असतं? कलावंताचं महत्त्व काय असतं? एखाद्या आर्टिस्टचं महत्त्व काय असतं? कलाकाराचं महत्त्व काय असतं ना? हे परदेशी गेल्याशिवाय नाही कळत. विदेशी मी प्रशांत दामलेंच्या मी कार्यक्रमाला मी म्हटलं की मी जेव्हा पहिल्यांदा इटलीला गेलो आणि त्या रोमच्या विमानतळावरती मी जेव्हा माझं विमान लँड झालं आणि विमान लँड झाल्यावरती आतल्या एअर हॉस्टेसने जी अनाऊन्समेंट केली
अंगावर शहारा आला माझ्या तेव्हा आणि त्या एअरहॉस्टेसने अनाऊन्समेंट केली की वेलकम टू लिओनार्दो दि विंची एअरपोर्ट. एका लिओनार्दो दि विंचीच्या नावाने तिथे एअरपोर्ट असतात, आमच्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात. म्हणून मी त्याच कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं ना की आपल्याकडे काय आहे, प्रतिभा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. आणि मग या लोकांची वागणं बोलणं हे सगळ्या बाकीचे लोक सगळे कृत्रिमपणाने वागत असतील. मी एक कलावंत म्हणून मी त्यांच्याशी त्यांचा नेहमीच आदर करत आलो. मला आज कळलं अशोक सर की तुमचं मूळ घराणं हे बेळगावचं आणि तुमचा जन्म मुंबईचा. मला असं वाटतं खरं तर तुम्ही सीमा प्रश्न सोडवलात. मला माहीत नव्हतं त्याच्यामध्ये, पण इतकी वर्ष या लोकांना बोरळगावात राहणं आणि सतत नवीन नवीन काहीतरी गोष्टी प्रयोग करत राहणं ही सोपी साधी गोष्ट नाही आहे. आणि मला आज स्वतःला मला आनंद होतोय की माझ्या अतिशय आवडते कलावंत आज इथे दोघेही व्यासपीठावरती आहेत याचा मला जास्ती आनंद होतोय. बघाशी आपण म्हणाल अशोक सर की माझ्या हस्ते तुमचा सत्कार होतोय, खरं तर चुकीचं आहे. मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणसं राहिलेली नाही आहेत, त्याच्यामुळे आमच्यावरती आटपायला लागतंय. मी त्याशी प्रशांत दामलेंच्याही कार्यक्रमाला म्हटलं होतं, आज अशोक सरांच्या तुमच्याही कार्यक्रमाला मी म्हणतो की हे जर समजा तुम्ही जर युरोपमध्ये असता तर आज इथे व्यासपीठावरती त्या देशाचा पंतप्रधान असता, तुमचा सत्कार करायला. कलावंताची काय गरज असते. खरंही माणसं जर नसती तर काय झालं असतं आपल्या आयुष्यामध्ये. हे सगळे कलावंत, दिग्दर्शक, पेंटर्स, आर्टिस्ट, कवी, संगीतकार, नाट्यक्षेत्र, चित्रपट क्षेत्र या सगळ्या गोष्टीचा समजा नसत्या आपल्याकडे, गायक नसते, काय झालं असतं मला जरा सांगा. आपण बाजूच्या दिशेत बघतो. आज ते जर समजा आपल्या देशामध्ये हे जर लोक नसते, मी तुम्हाला खरंच सांगतो आपल्या देशात कधीच अराजक आलं असतं. आपण सर्व मंडळी ह्या लोकांमध्ये गुंतून पडलो आणि म्हणून वाईट गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं. त्या लोकांचे या देशावरती खरंच मोठे उपकार आहेत की चुकीच्या मार्गाला हा देश गेला नाही, त्याची कारण तुम्ही आहात, तुम्ही सर्व लोक आहात. आणि अशी माणसं आता परत बंद नाही होणे नाही. मी विचार करत होतो खरंच हा दागिना सराफाच्या घरीच मिळू शकतो. मी अशोकजींना, अशोक सरांना मी आई जगदंबे शरणी उदंड उदंड आयुष्य मी प्रार्थना करतो मिळवताना. आणि त्यांच्यातला कलावंत सतत जागा राहो आणि आम्हाला नवीन नवीन काही गोष्टी त्यांच्याकडनं बघायला मिळवत ऐकायला मिळवत ही एक आई जगदंबी चरणी प्रार्थना करतो. आणि आपणा सर्वांच्या वतीने, रावेतकरांनी तर केलंच परंतु आपणा सर्वांच्या वतीने मी अशोक सरांचा मी इथे सत्कार करू इच्छितो. धन्यवाद.